पुणे येथील ठाणे परिसरातील काही भागांमध्ये अदानी पॉवर कंपनीला वीज वितरणाची परवानगी देण्याचा घाटत असून या विरोधात महावितरण मधील अभियंते तसेच कर्मचाऱ्यांनी आवाज उठवलाय. मात्र राज्य सरकारने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारच्या मध्यरात्रीपासून 3 दिवसांच्या अर्थात 6 तारखेपर्यंतच्या संपाचे हत्यार उपसले. आपत्कालीन परिस्थितीत वीज गेल्यास संबंध राज्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली आहे. राज्य सरकारने अदानीला ही परवानगी दिल्यास सामान्य ग्राहक तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची वीज मिळणार नाही अशी भीतीही हे अधिकारी कर्मचारी व्यक्त करीत आहेत. दरम्यान या संपात राज्यातील सुमारे 1 लाख तर पुणे परिमंडळातील 4,500 जण सहभागी होत आहेत. केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारही खासगीकरणाकडे वळले असून आता महावितरणच्या खासगीकरणाचा डाव साधला जातोय. त्यानुसार अदानी पॉवर कंपनीनं महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून ठाणे परिसरातील वाशी, उरण, भांडुप व ठाणे या 4 ठिकाणी वीज वितरणाचा परवाना मिळवलाय. मात्र राज्य सरकारनं याला अधिकृत परवानगी दिलेली नाही. ही परवानगी दिल्यास या कंपनीकडून सामान्य ग्राहकांना क्रॉस सबसिडीतून मिळणारी कमी दरातील वीज मिळणार नाही, तसेच शेतकऱ्यांनाही महागड्या दराने वीज खरेदी करावी लागणार आहे. भरीस भर या कंपनीला परवाना देताना महावितरणची वितरण व्यवस्था वापरण्यास देण्याची शक्यताही आहे. त्यामुळे जनतेच्या पैशातून उभ्या राहिलेल्या या व्यवस्थेचा लाभ घेऊन ही कंपनी ग्राहकांनाच आपल्या सोयीनुसार वीज दर आकारणार आहे. त्यामुळे राज्य सरकारनं अदानी पॉवर कंपनीला परवाना देऊ नये अशी मागणी महावितरणमधील अभियंते तसेच कर्मचारी संघटनांनी केली आहे.